ओम महालक्ष्मी नमः। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 15 एप्रिल गुरुवार, चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस। या दिवशी मात्र चंद्रघंटाचे पूजन केले जाते। मित्रांनो, मानले जाते की या नवरात्रीच्या पर्वामध्ये पूजापाठ, नामजप, दान व उपाय याचे फळ हे अनेकपटीमध्ये मिळत असते। आणि मग 15 एप्रिल गुरुवारच्या दिवशी मातेला प्रसन्न करणारा एक हळदीचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जो या गुरुवारी व नवरात्र या महासंयोगावर केल्यास माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते व समस्त अडचणी दूर होतात। चला मग पाहूया तो उपाय। त्याआधी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहेत। मित्रांनो, गुरुवार रोजी नवरात्रीचा तिसरा दिवस आहे। या दिवशी मात्र चंद्रघंटाचे पूजन विधिवत करावे, त्याचबरोबर मातेच्या या बीजमंत्राचे 108 वेळेस जप करावा। तो मंत्र आहे एम श्री शक्ते नमः। या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळेस करायचा आहे, त्यामुळे माता चंद्रघंटाची असीम कृपा प्राप्ती होईल। आणि याच दिवशी गुरुवार देखील आला आहे। नवरात्रीमध्ये येणाऱ्या गुरुवाराचे विशेष महत्त्व आहे, कारण गुरुवारचा हा दिवस श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे। त्यामुळे या दिवशी माता चंद्रघंटासोबतच श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचेही पूजन करावे। त्यानंतर आपण हा हळदीचा एक उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी सर्वात अगोदर एका लोट्यामध्ये जल घ्यावे, त्यामध्ये थोडे गंगाजल एकत्र करावे। त्यानंतर हा पाण्याने भरलेला तांब्या ज्या ठिकाणी आपण मातेचे पूजन केले आहे त्या ठिकाणी तो तांब्या ठेवावा। त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडी हळद घ्यावी व त्यामध्ये थोडे पाणी एकत्र करावे व त्याने सर्वप्रथम श्री गणेशास गंध लावायचा आहे। त्यानंतर त्या हळदीने माता चंद्रघंटास तसेच श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी यांना देखील तिलक लावायचा आहे। त्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी व ही हळद मातेसमोर पुन्हा ठेवायची आहे। त्यानंतर मातेसमोर एक तुपाचा दिवा व धूप अगरबत्ती लावावी व मातेला नैवेद्य दाखवावा। त्यानंतर मातेच्या या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे। तो मंत्र आहे ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळेस करायचा आहे। हा मंत्र जप झाल्यानंतर श्रीहरी विष्णूचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही 108 वेळेस जप करायचा आहे। आणि हा मंत्र जप झाल्यावर हात जोडून नमस्कार करावा व पुन्हा प्रार्थना करावी व प्रार्थनेमध्ये आपली इच्छा प्रकट करावी, त्याचबरोबर जीवनातील दुःख कष्ट संकट दूर करण्याचीही प्रार्थना करावी। हे सर्व झाल्यानंतर आपण मातेसमोर जी हळद ठेवली होती त्या हळदीने आपल्या कपाळावर तिलक लावावा। त्यानंतर ती हळद आपण जे जल मातेसमोर ठेवले होते त्यामध्ये ती टाकावी, ती एकत्र करावी व ते जलपात्र आपल्या हातामध्ये घेऊन आपण आपल्या जागेवरच उभं राहायचं आहे व 3 वेळेस स्वतःभोवती गोल फिरायचं आहे। त्यानंतर त्या तांब्यामधील जल थोडे आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे, आपल्यावर देखील थोडे शिंपडायचे आहे। आणि घरामध्ये जल शिंपडत असताना लक्षात ठेवायचं आहे, अपवित्र ठिकाणी जसे की कचरा ठेवण्याचे ठिकाण, टॉयलेट, या ठिकाणी ते जल शिंपडू नये। घरामध्ये पाणी शिंपडून झाल्यावर घराच्या मुख्य दरवाज्यावर जावे आणि तेथेही थोडेसे हे जल शिंपडायचे आहे। त्यानंतर मातेला हात जोडून आपल्या घरी येण्याचे निमंत्रण द्यावे। मित्रांनो, मानले जाते की नवरात्रीच्या गुरुवारच्या दिवशी हा उपाय केल्याने माता लक्ष्मी कृपाबरोबरच श्रीहरी विष्णूचेही कृपाशीर्वाद प्राप्त होतात, त्यामुळे जीवनातील दुःख अडचणी बाधा दूर होतात, लक्ष्मीचा स्थिर वास राहतो। त्याचबरोबर हे पाणी शिंपडल्यामुळे घरामधील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन सकारात्मकता वाढते व घरामध्ये सुखशांती समृद्धी येते। घर कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते, त्यामुळे या नवरात्रीच्या गुरुवारच्या पर्वामध्ये हा छोटासा उपाय नक्की करावा। मित्रांनो, आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली कृपया कॉमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच कॉमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नमः टाईप करा। धन्यवाद।